त्यांना आपण समान वाटणी कशी करायची हे दोन प्रकारे शिकणार आहोत. आता यामध्ये बघा पहिला प्रकार असा आहे, या ठिकाणी मी तीन सफरचंद घेतलेले आहे आणि हे तीन सफरचंद आपल्याला या दोन विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे आहे. मग या प्रत्येक सफरचंदचे आपण आता भाग करणार आहोत. या पूर्ण सफरचंदचे मी सारखे भाग केले, किती झाले? अर्धा अर्धा आणि अर्धा, हे असे दोन भाग झाले. यानंतर पुन्हा या सफरचंदचे मी दोन भाग करणार. आणि या सफरचंदचे पण दोन भाग करणार. असे प्रत्येक सफरचंदचे दोन दोन भाग केले आणि आता प्रत्येक सफरचंद मधील एक एक भाग ही समान वाटणी मी करणार आहे. आता हा एक भाग तिला दिला पहिल्या सफरचंदचा आणि हा दुसरा भाग तिला दिला. दोघींना किती किती मिळाला? प्रत्येकी अर्धा भाग मिळाला. आता पुन्हा दुसऱ्या सफरचंद मधला हा अर्धा भाग तिला दिला आणि हा अर्धा भाग तिला दिला. आता दोघींचं किती किती झाले? अर्धा आणि अर्धा एक पूर्ण झाले. यानंतर तिसऱ्या सफरचंद मध्ये पुन्हा हा अर्धा भाग मी तिला दिला आणि हा अर्धा भाग तिला दिला. म्हणजे आता हिच्याकडे अर्धा अर्ध्याचे तीन भाग झाले, बरोबर? आणि हिच्याकडे सुद्धा तीन भाग झाले. तर या प्रत्येक भागातील प्रत्येकीला प्रत्येक सफरचंदाचा मी एक एक भाग दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकाच्या वाटेला एक पूर्ण आणि अर्धा अशा प्रकारे हा हे सफरचंद हिस्यावर आले. म्हणजे एक पूर्ण मिळाला आणि अर्धा म्हणजे दोन भागांपैकी एक अंश दोन, तर असा हा भाग मिळालेला आहे. मग हे लिहिताना पूर्णांक लिहितो, अपूर्णांक म्हणजे एक दोन. आता हा असा लिहितात आणि वाचताना असा वाचला जातो एक पूर्णांक एक दोन. म्हणा एक पूर्णांक एक दोन. याला पूर्णांक युक्त, या अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांक